स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य आहे सुमारे 10,000 पानांचं आणि काव्य आहे सुमारे 12,000 ओळींचं. त्या 12,000 ओळीतील 6-6,500 ओळी त्यांनी अंदमानातल्या काळकोठडीत लिहिल्या. विराट कल्पना आणि भव्यता ही सावरकरांच्या काव्याची विशेषता. सेल्युलर कारागृहातील सावरकरांची 7 क्रमांकाच्या चाळीतील एकांत कोठडी. त्यांच्या चाळीसमोरच फाशी घर. त्यांच्या चाळीच्या तळमजल्यावर फाशी दिल्या जाणाऱ्या बंदीवानांना काही काळ ठेवलं जायचं. दिवस रात्र त्यांचं विभळणं. तिथल्या छळाला कंटाळून कोणी जीव दिला आहे, कोणी जीव देण्याच्या तयारीत आहे, कोणी भ्रमिष्ट झाला आहे. फटक्यांचा मारहाणीचा आवाज किंकाळ्याने कारागृह भरून गेला आहे. अशा परिस्थितीत सावरकरांनी सहस्रावधी ओळींचं काव्य कसं लिहिलं असेल? सावरकर म्हणतात, माझे हातपाय यंत्राप्रमाणे काम करत असताना माझं मन मात्र सागर महासागर उल्लंघून दऱ्या खोऱ्यातून भटकत फुला फुलातून फिरणाऱ्या भ्रमराप्रमाणे मधुमय वस्तूंचा आस्वाद घेत भ्रमंती करत राहत. प्रत्येक रात्री सुद्धा सगळी बंधनं तोडून मी नगरानगरातून शिखरा शिखरावरून स्वैर भ्रमण करीत राहतो. तुमच्यासारखा कोणी सुरुद्र भेटेपर्यंत माझी भ्रमंती सुरू राहते. मनाच्या अशाच भ्रमंतीतून कविता जन्म घेते. फुलांचा गंध, पाखरांचे रंग जसे त्यांच्यापासून वेगळे करता येत नाहीत, तसंच सावरकरांची प्रतिभा आणि त्यांचं व्यक्तिमत्व अलग करता येत नाही. सावरकरांच्या प्रतिभेत आकाशाचा अमर्याद विस्तार आहे, रत्नाकराची अथांग खोली आहे, महानदाचा अनिरुद्ध आवेग आणि प्रचंड प्रवाह आहे असं म्हटलं जातं. त्याची साक्ष देते अंदमानच्या कराल कोठडीत लिहिलेली जगन्नाथाचा रथोत्सव ही त्यांची कविता. दरवर्षी जगन्नाथपुरीला रथयात्रा निघते, त्यावरून जगन्नाथाची रथयात्रा हे सावरकरांनी एक प्रतीक मानलं आणि त्या जगन्नाथालाच प्रश्न केला, खरं तर विचारू नये तरी विचारतो, हे विश्वनाथा दिव्य रथातून निघालात तरी कुठे? विश्वनियंता जगन्नाथ, त्याचा दिव्य रथ आहे दीक्षितिजांचा, त्याला अश्व जुंपले आहेत ते गतीचे. विश्वनाथाची इच्छा हाच त्या अश्वांचा लगाम आहे. कालरूपी पथावरून जाणारा हा रथ दिव्य वेगानं धुरळा उडवीत चालला आहे. आकाशभर विखुरलेली नक्षत्र हेच त्या धुळीचे कण आहे. ही मिरवणूक आहे प्रत्यक्ष विश्वनाथाची, त्यामुळे तिचा आकाश मार्ग शेकडो सूर्यांनी उजळला आहे. मार्गावर धूमकेतूंचे बाण सुसाट्यानं सुटत आहेत आणि हजारो चंद्रज्योतीही उडत आहे. जगातल्या कोणत्याही वाङ्मयाला भूषण ठरेल अशा भव्योदात्त कल्पनेचं शब्दचित्र म्हणजे सावरकरांची कविता जगन्नाथाचा रथोत्सव.
करून घ्या. माझ साहेबांना मोरी.